सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा वाद सगळीकडे सुरू आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्हीकडील नेते सोडत नाहीयेत. भाजप नेत्यांनी तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना सळो की पळो करून सोडलंय, तर भाजपचे काही नेते सुद्धा ठाकरे सरकारच्या रडारवर आहेत आणि त्याचा पहिला दणका हा भाजपच्या एका आमदाराला बसलाय. भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नीच्या नावे असलेला जवळपास 300 कोटी रुपयांचा भूखंड रद्द करण्याचे आदेश हे नगरविकास खात्याने दिलेत. नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये पुष्पक नगर येथे हा भूखंड आहे. जवळपास 35,700 चौरस मीटरचा म्हणजेच 9 एकरचा हा भूखंड असल्याची माहिती मिळते. वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या नावावर असलेली रायगड जिल्ह्यातील जासई येथील जमीन सिडकोने संपादित केली होती. त्या मोबदल्यात त्यांना उलवे पुष्पक नगर येथे भूखंड हा दिला होता. या प्रक्रियेत गैरप्रकार असल्याचा ठपका नगरविकास खात्याने ठेवलाय. या भूखंडाचं वाटप झालं तेव्हा प्रशांत ठाकूर हे सिडकोचे अध्यक्ष होते असंही बोललं जात आहे. याविषयी वारंवार तक्रारी झाल्यानंतर नगरविकास खात्याने सिडकोला सदर भूखंड वाटप रद्द करण्याचे आदेश दिलेत. या भूखंडासंदर्भात सिडकोकडून आपल्याला कोणतंही पत्र अद्याप मिळालेलं नाहीये. पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीच्या मोबदल्यात हा भूखंड मिळालाय. सिडकोच्या माध्यमातून विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचं या ठिकाणी काम सुरू आहे. सिडकोच्या नव्या धोरणानुसार जमिनीचा मोबदला नवीन भूखंड देऊन मिळतो, त्यामुळे सदर भूखंड हा सिडकोने पुनर्वसनाच्या धोरणानुसार दिला आहे. मी अध्यक्षपद स्वीकारण्याच्या 1 वर्ष आधी सदर जमिनीचा ताबा हा सिडकोने घेतला, त्यामुळे माझ्या पत्नीला मिळालेला प्लॉट विशेष मेहर नजर नसून तो प्रक्रियेतून मिळाला आहे. या परिसरातील काही लोकांनी राजकीयदृष्ट्या वारंवार तक्रारी केल्या. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी करत असलेल्या आंदोलनामुळे मला कसा त्रास देता येईल यासाठी हा प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे. कागदपत्र हातात आल्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करू असं प्रशांत ठाकूर यांनी म्हटलंय. नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद सुरू आहे. या विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यावं अशी मागणी शिवसेनेकडून होतीये, तर भाजप आणि भूमिपुत्रांकडून दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणीही केली जाते. या नावाच्या वादावरून आंदोलनात सहभागी असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरविकास खात्यावर संबंधित मंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका करत काही प्रश्न देखील उपस्थित केले होते. त्यावरूनच कारवाई झाल्याची देखील चर्चा आहे. हे प्रकरण तसेच भाजप विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद यामुळे एकनाथ शिंदेंनी हा डाव टाकत भाजपच्या आमदाराला दणका तर दिला नाही ना असा प्रश्न देखील या निमित्ताने उभा राहतोय. यावरूनच आता कायदेशीर लढाई होण्याची देखील शक्यता आहेच, पण भाजप विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आता अधिक चिघळणार असंच यावरून दिसून येते. सध्या भाजप विरुद्ध शिवसेना हा वाद आपण नेहमी पाहतोय. आरोप प्रत्यारोप होत आहेत, एकमेकांवर गैरप्रकारचे आरोप केले जात आहेत, त्यामुळे आता हा वाद आणखीन किती वाढणार ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. या बातमीविषयी तुमची काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.